आता मी तुम्हाला सांगत होते ही लढाई कशाची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, ही महाराष्ट्रात तुम्हाला हमी भाव मिळत नाही याची लढाई आहे, महिला सुरक्षितता मिळत नाही त्याच्या विरोधात ही लढाई आहे। त्याच्यामुळे ही लढाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाईच्या विरोधात ही लढाई आहे। त्यामुळे आपला हा जी लढाई आहे ही कुणा वैयक्तिक नाही, आपली लढाई आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीमध्ये एमआयडीसी मधला प्रत्येक प्रकल्प आणि जो विकास हा टीमवर्क असतो कोणी एक करत नाही। आणखीन एक गोष्ट सांगते, जो विकास झाला तो आम्ही खिशातल्या पैशांनी केलेला नाही। कोणी अरे बस हिरो आओ दादा अरे कॅमेरा वाला हिरो मला एक गोष्टीचा आनंद आहे की ह्या सभेमध्ये माणुसकी आणि जिवंतपणा आहे। हे घरातलं लग्न कसं असतं तसं आहे। अरे एक जण चटई उचलतो, एक जण इथे 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 नो मॅनेजमेंट, ओनली दिल की मॅनेजमेंट चल रही आहे। सगळे प्रेमाने इथे आलेले आहेत आणि सगळे जे इथे आलेले आहेत हे आदरणीय पवार साहेबांबरोबर 6 दशक प्रेम करणारी लोक आज इथे आलेली आहेत। आणि मला खूप आनंद वाटतोय की आता मी तुला सांगते तू अशा अँगलनी फोटो काढ साहेब दिसत आहेत का जरा मारू इकडे या नितीन उठा इकडे या संदीप साहेब दिसत आहेत का साहेब दिसत आहेत का साहेबांची खुर्ची पुढे घ्या तुमचे म्हणतात साहेबांची खुर्ची एक मिनिट मी खरच विचार करते की खरच आदरणीय पवार साहेबांचा हेवा वाटेल असं भाग्य आहे की इतके प्रेम करणारे 6 दशकाचं प्रेम जे बारामतीकरांनी केलं तुमच्या समोर मी नतमस्तक होते, खरच नतमस्तक होते या प्रेमाच्या तुमच्या नात्यामध्ये। अरे अरे बाबा
आज तुमच्या समोर आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षापूर्वी नवीन नेतृत्व तुमच्या समोर आणलं होतं। 30 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन नेते तुमच्या समोर आणले होते। आरआर पाटील, जयंतराव पाटील, अनेक अशी असंख्य तुम्हाला मी नावं सांगू शकते जी पवार साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आणली आणि पुढची 3 दशक त्यांना फ्री हँड देऊन सलग 18 वर्ष महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार होतं। तेव्हा आदरणीय पवार साहेब 50 वर्षाचेच असतील तेव्हा ते राष्ट्रीय नेते म्हणून तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले। तुमच्या आशीर्वादाने 10 वर्ष या राज्यात या देशाचे कृषी मंत्री झाले आणि त्याच्यानंतर या देशातली सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी 70,000 कोटी रुपयाची माननीय मनमोहन सिंग साहेब काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातून ती सरसकट कर्जमाफी झाली। सांगण्यासारखं खूप आहे आपण सगळ्यांनी, मी कधीच म्हणत नाही की मी काय केलं, आपण सगळ्यांनी केलं, प्रत्येकाचं योगदान त्याच्यात आहे, प्रत्येकाचं। हे बघा, एक वस्तू अशी पटकन उभी होत नाही, प्रत्येक कार्यकर्त्याचं, सहकार्याचं, पदाधिकाऱ्याचं, नेत्याचं, प्रत्येकाचं योगदान त्या गेल्या 60 दशकाच्या या प्रवासात। अनेक कुटुंब असतील, कोण कधी निवडून आला, कोण कधी त्याला तिकीट नाही मिळालं, पण तो पक्षाचा झेंडा घेऊन धावत राहिला। त्यामुळे ही सगळी जी ताकद आणि महाराष्ट्राचा आणि जो बारामतीचा विकास झाला त्याचं श्रेय फक्त आणि फक्त तमाम बारामतीकरांना जातं हे मला आवर्जून या वेळी सांगायचं। आणि मग पवार साहेबांना तुम्ही साथ दिली, एक नाही तुमच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एक नाही 4 वेळा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, हा तुमचा आशीर्वाद होता। आणि त्याची सुरुवात आज आम्ही इथे हनुमान मंदिर कणेरीला का येतो, कारण का माझे आजी आजोबा आबाबाईंची प्रचंड श्रद्धा इथे होती आणि त्यांच्या पहिल्या इलेक्शनला आज इथे आतावायत आपले वडील, माझी आई नेहमी सांगते की तुमच्या वडिलांनी सगळ्यात जास्त मेहनत किंवा बाबांना साथ द्यायची काम पहिल्या इलेक्शनमध्ये, सातव कुटुंबाचं केवढं मोठं योगदान आहे, माझ्या आईला त्या पुसट आठवणी आहेत, त्या सगळ्यांनी 7 दशक त्यांना साथ, अशी असंख्य कुटुंब आहेत, शाह कुटुंब असेल, वाघोली का किती कुटुंब आहेत ज्यांनी सगळ्यांनी त्या काळात फॉर्म भरण्यापासून सगळी ताकद केली होती। आणि माझ्या कुटुंबातले माझे काका आप्पासाहेब पवार, माझे काका तात्यासाहेब पवार, माझे काका माधवराव पवार ज्यांना आम्ही प्रेमानी बासाका म्हणतो, त्यानंतर सगळ्यात लहान प्रताप काका, प्रत्येकाने कुटुंब म्हणून तेव्हा साहेबांच्या बरोबर ताकदीने उभे राहिले होते। आणि तुम्ही सगळे कुटुंब म्हणून सगळ्यांनी जो प्रचार केला होता तेव्हा 1967 किती वर्ष झाली, 55-56 त्यावेळीचा प्रवास आणि हे प्रेमाचं नातं सुरू झालं आणि आज आपण इथे आहोत। आणि दरवेळी पवार साहेबांनी नवीन नेतृत्व उभं करायचा प्रयत्न केला आणि आज तुमच्या समोर एक महाराष्ट्रात शिकलेला, त्यानंतर अमेरिकेला जाऊन शिकलेला, अतिशय सुसंस्कृत सुशिक्षित असा एक युवा तुमच्या समोर तुमच्या सेवेसाठी आणलेला आहे, तुमची सेवा करण्यासाठी, एक चांगलं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी। कारण का हा या पक्षामध्ये जुन्यांचा अनुभव आज भाऊ आवर्जून उपस्थित आहेत। भाऊ पक्षात आल्यानंतर आम्हाला इतकी ताकद वाटली कारण का त्यांचा एवढा मोठा सहकारातला अनुभव आहे। हर्षवर्धन पाटलांबद्दल देशामध्ये आजही देशातले सगळे साखर कारखान्याची जी मेन कमिटी आहे त्याची सगळी जबाबदारी देशाची आज हर्षवर्धन भाऊंवर आहे। त्याच्यामुळे भाऊ तुम्ही आला, तुमचं स्वागत आहे, पण आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षाही आहेत। हा मग काय ते बरोबर आहे, आपली लेख आपण बघूनच हुशारीने दिली होती, आपल्याला माहिती आहे एक नंबर का निकलेवाला आहे, आपला सिक्का अच्छा आहे म्हणूनच आपण आपली लेख दिली तिथे। पण हे खरंच एक कुटुंब आहे। पृथ्वीराज बाबाही आज इथे आलेले, ते आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करते। त्याच्यामुळे कौटुंब, लक्ष्मण मानेजी आलेले आहेत, पठारे बापू आलेत, सगळे आज इथे आलेले आहेत आणि आपण घरातले लोक आज जमलेलो आहोत। आणि ही मोठी संघर्षाची लढाईची जाणीव मला आहे, पण मी पुन्हा पुन्हा सांगते ही लढाई वैयक्तिक नाही, ही लढाई वैचारिक आहे। जी माणसं महिलांच्या विरोधात बोलतात, आमच्या जयाच्या विरोधात बोलतात, अशा पक्षाचा मी जाहीर निषेध करणार। बदलापूरमध्ये जेव्हा झाली, एवढा बलात्कार झाला, जेव्हा आंदोलन केलं, या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते,
मीडियानी जेव्हा उठाव केला, स्थानिक लोकांनी उठाव केला, तेव्हा यांना जाग आली. कांद्याला भाव दिला का? माझी सगळ्यात मोठी लढाई पियुष गोयलबरोबर कांद्याची झालेली आहे. दाखवलं ना नाशिककरांनी, दोन्ही खासदारांना काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण का हमी भावच नाही. मी 10 वेळा सांगत होते पियुष गोयलांना हात जोडून, अहो काही करा, तुमचं राजकारण चालेल, पण आमच्या कांद्या पिकवणाऱ्या या शेतकऱ्याला कमी चारा जास्त किंमत द्या, तो खूप कष्ट करणार आहे. पैसे नाही दिले कांद्याला. दुधाचं आंदोलन आलं का? दुधाला आंदोलन केल्याशिवाय पैसे मिळाले का? इकडे 27 रुपये 24 रुपये मिळतात, पुण्यात गेला किती 26, आता इथे 26, आणि तिथे पुण्याला 72 रुपयाला लिटर आहे. मधले 50 रुपये जातात कुठे, आहे की नाही प्रश्न? आता मलिदा गँग वगैरे मला काय माहिती नाही, ते डिपार्टमेंट रोहितचे, ते आपली पोरं बोलतात बाई. मी आत्या बाई, आता आत्या कसं असं बोलेल? कुणाकडे बघा आता काय काय सांगताय ते. आता सगळ्यांना सगळं माहितीये बारामतीची जनता किती हुशार आहे, मला लोकसभेतच कळलंय. बोलत तर काही नाही, न बोलता एकदम हुशारीनी जे पानात आहे ते करतात, बोलत काही नाही, हे खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं. म्हणून साहेब पण कमी बोलतात आणि बारामतीकर पण कमीच बोलतात. वैचार भाई सगळं जे काय एक वर्षात झालं झालं, ठीक आहे, पण ही वैचारिक लढाई. आपल्याला एक एक आमदार आणून हे सरकार बदलण्यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचं, कारण का ह्या सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, माझा आरोप आहे या सरकारवर. अहो पुण्याचा रिंग रोड काढलाय, पुण्याचा रिंग रोड 18,000 कोटी रुपयाचा आहे. आता इतकी महागाई झाली आहे तर तो डबल वाढलाय, 20,000 कोटी रुपये. किती? 20,000, म्हणजे 18 कोटी रुपयाचा 18,000 कोटीचा. काका 18,000 कोटीचा ऑर्डर पहिली निघाली, 3 वर्ष रस्ता झालाच नाही, आता त्यांनी 20,000 कोटी वाढवले, म्हणजे किती हिशोब झाला? 18 + 20 38,000 कोटी रुपयाचा रस्ता. कोणी चेक केलाय? मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार आल्यावर मी रस्ता करणार, पण मी कॉन्ट्रॅक्ट तो चेक करणार. 20,000 कोटी रुपये कुणाच्याही घरात जाणार नाहीत. हे भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि बंद झालं पाहिजे. मला आता एक चिठ्ठी आली आहे, बळ आणि लाभ याचा अर्थ मला माहिती नाही. बळ हे आपलं कुस्तीमध्ये ठीक आहे, आणि लाभासाठी मी आयुष्यात कधी काही केलं नाही आणि कधी करणारही नाही. कधीही तुमच्या खासदारावर आजपर्यंत 18 वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी खासदार आहे, कोणीही एक शब्द माझ्याबद्दल बोलू शकत नाही. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, आणि हे तुमचे संस्कार आहेत माझ्यावर. कारण का मला एका गोष्टीची जाणीव आहे, मी जेव्हा इथे उभी राहते ना, तेव्हा मी सुप्रिया सुळे उभी राहत नाही, 23 लाख लोकांची लोकप्रतिनिधी म्हणून उभी राहते, आणि नेतृत्वाला इमोशन्स नसतात, म्हणूनच आपण नेतृत्व करतो. कारण का इमोशन्स गरमे, खूप संघर्ष होतो, एवढा संघर्ष करताना यांनाही मी पाहिले, पण कधीही त्यांना दुखी हिरमुसलेलं मी कधी पाहिलं नाही. त्यांच्याकडे बघितलं वाटतं ये लढ सकताय तो मे भी लढ सकती, त्याच्यामुळे एक आशा. आणि इसी पे दुनिया कायम आहे ना, उमेद पे ही दुनिया कायम आहे. आणि माझं एक नेहमी वृद्ध वाक्य आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे येतील संघर्ष करू, आरोप होतील, प्रत्यारोप होतील, मनाला दुःख वाटतं, पण ते घरी दाखवायचं दुःख, ते दुःख बाहेर नाही जाऊन दाखवायचं, कारण का लोकप्रतिनिधी अधिकारच नाही दुःख दाखवायचं. म्हणून तर आपण जबाबदारी घेतो लोकांचा, घरत्यात करतेच लोक जर इमोशन दाखवायला लागले तर बाकीची गळूनच जातील ना. त्याच्यामुळे जेव्हा संघर्षाचा काळ येतो तेव्हा उभं राहावं लागतं, आणि पाण्यात पडलं की पोहता येतं. मला कुठे भांडता येत होतं, शिकले नाही एक वर्ष. आणि माझी लढाई इथे नाही कोणाशी, आपली लढाई दिल्लीमध्ये. जो आपल्यापेक्षा ताकदवर आहे ना त्याच्याशी लढण्यात जास्त मजा आहे. आता माझा बिचारा ड्रायव्हर गणेश, गणेशला मी जरा दम देऊन बोलले, काय करेल बिचारा, पापी पेट का सवाली. तो बिचारे म्हणले जाऊ दे ताईची ली ती, जाऊ दे माझ्या पोराची फी भरायची, हे भरायचे. माझ्यापेक्षा ताकदवरशी बोलायला मला पण 10 वेळा विचार करायला गेला. मला अजून तो दिवस आठवतो, वक्फ बोर्डचं चाललं होतं त्यांचं, रेटायचं रेटायचं, माझ्यासमोरच बसले होते हे सगळे कॅमेरावाले बसलेत ना, तिथे ती बसली होती, मी इथे बसले होते. मी भाषण ऐकलं 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 म्हणलं अभी बस हो गया. मी उठले आणि म्हणले हे बघा, हा समाजाचा विषय नाही आहे, आज तुम्ही त्यांच्या समाजात गेलाय
उद्या बाकी चंचल जाल, ऐसा नहीं चलेगा हा देश, संविधानानी चालेल, तुमच्या मनमर्जीनी आणि द्वेषानी चालणार नाही। तुम्हाला ह्याची कमिटी, ऑल पार्टी कमिटी करावीच लागेल। आणि तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल, ताकदीने आम्ही लढलो, वक्फ बोर्डची कमिटी झाली आणि त्याच्यात सगळ्या समाजाचे लोक घ्या असा आपला आग्रह होता। आपल्याकडून आपण फौजियाताईंचं नाव दिलं होतं, त्यांनी घेतलं नाही तो भाग वेगळा, पण आपण पाठवलं होतं। पवार साहेबांनी फोन करून सांगितलं होतं की त्या समाजाच्याही लोकांना घ्या, कारण का सगळे विषय सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे। पण ठीक आहे, आधी मोदी सरकार होतं, आता एनडीए सरकार झालेलं आहे, त्यामुळे थोडे नमले आहेत आधीपेक्षा। मला वाटतच होतं काहीतरी येतील, पण त्यांना सगळ्यात प्रिय आहे तर आईस, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, म्हणजे ते सगळं जरा थंड झालेलं आहे, कारण का त्यांच्या लक्षात आलं की सगळं अंगलटणी येत आहे। त्यामुळे आता हे मगाशी कोणीतरी भाषणात म्हणलं की घाबरू नका वगैरे, हो बारामतीकर घाबरत नाही, ते गप बसतात म्हणजे घाबरत नाही। त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी झालं भूल जा, आपण नवीन उमेदीनी आज मतदारसंघाची बांधणी करतोय। आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, नवीन रक्त उमेदीनी आपण सगळे आशीर्वाद द्यायला युगेंद्रसाठी इथे जमलेलो आहोत। आणि सगळे शिकतात, आम्ही शिकलो ना, सगळीच शिकली, काय सगळेच, म्हणजे मी 55, 60, 65 वर्षाच्या जन्माला नाही आलो ना, आम्ही पण कधीतरी 26, 27, 28 वर्षाचे होतो, आम्ही असेच सुरुवात केली, आम्ही असेच शिकलो आणि तरलो। हर्षवर्धन भाऊ पण असेच शिकले ना, भाऊंच्या अंडर ट्रेनिंग होत होत, सगळी शिकतात हो व्यवस्थित, फक्त त्यांना आपण साथ द्यायची असते, आशीर्वाद द्यायचा असतो। चुकलं तर कान पकडायचा अधिकार तुम्हाला आहे, आणि चांगलं केलं तर आशीर्वाद द्यायचाही तुम्ही करावं, एवढीच आज विनंती करते। आज जरा भाषण लवकर आवरून मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन जाते। मला संजय जगतापांचा फॉर्म भरायला जायचा आहे, आणि त्यानंतर अकोलेला आदरणीय पवार साहेबांनी तिथे पण एक 28 वर्षाच्या नवीन युवाला तिथे अकोलेला संधी दिली आहे, त्याचाही मला फॉर्म भरायचा आहे। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन आज माझ्या आजी आजोबांना वंदन करून, आप्पासाहेब काका, तात्यासाहेब काका, बासाका आज आपल्यात नाहीत, त्यांच्या सगळ्या आज आदरणीय पवारसाहेबांच्या पहिल्या इलेक्शनला त्या सगळ्यांनी, तो आज जिथे असतील त्या सगळ्यांनी युगेनला आशीर्वाद द्यावा, तुम्ही इथल्या मायबाप जनतेनी आशीर्वाद द्यावा। आणि माझ्या अनंत आशा या युगेंद्रकडून आहेत की तो इथून शाश्वत विकास हा बारामतीचा करेल। तुम्ही त्याच्या मागे तुमचा खंबीर पाठिंबा आणि आशीर्वाद ठेवा, एवढीच विनंती करून आपली रजा घेते। रामकृष्ण हरी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।